नमस्कार, रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी भेळ जी लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडते। चला तर मग सुरुवात करूयात। इथे 1 ते 2 प्लेट होईल अशी मुरमुरे घेतलेली आहेत मी। आता ह्याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो टाकून घेऊयात, कांदा टाकून घेऊयात कट केलेला, कोथिंबीर टाकून घेऊयात। हा शेव चिवडा घरीच बनवलेला आहे ते देखील याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। 1 चम्मच चाट मसाला टाकून घेऊयात, चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि हे पाणी, ह्यामध्ये मी थोडंसं गूळ, लाल तिखट, हिंग आणि थोडंसं टोमॅटो सॉस असं साहित्य एकत्रित करून मिक्स करून घेतलेलं हे पाणी बनवलेलं आहे आणि ह्या भेळसाठी वापरलेलं आहे। वरतून थोडंसं लिंबू पिळून घेऊयात। लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी देखील वापरू शकता इथे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून वरतून देखील लाल तिखट वापरू शकता जर तुम्हाला खूपच झणझणीत भेळ हवी असेल तर। जर कधी चटपटीत खायची इच्छा झाली, बाहेर जाऊन खायचा पण जर कंटाळा आला असेल तर आपण घरच्या घरी जेवढे साहित्य आहे त्यामध्ये अशी झटपट भेळ बनवून खाऊ शकतो। इथे पाहू शकता आपली भेळ तयार झालेली आहे। बाहेर जशी भेळ भेटते तशीच हिची चव देखील झालेली आहे। वरतून थोडासा कांदा टाकून घेऊयात। थोडीशी शेव टाकलेली आहे मी इथे। तुम्ही एकदम बारीक शेव असते ती देखील वापरू शकता वरतून टाकण्यासाठी। कोथिंबीर टाकून घेऊयात। पाहू शकता एकदम छान अशी आपली भेळ तयार झालेली आहे। जर तुम्हाला कधी अशी चटपटीत भेळ खाण्याची इच्छा झाली तर अशी भेळ नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।